आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, मी गणेश गायकवाड, HPN मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 20 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पद्धतीचं लॉकडाऊन आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या घरी आहेत. तर लोकप्रतिनिधी आपले काय करत आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तशा अर्थानं प्रत्येकाला असते. आपल्याबरोबर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय श्री दत्तात्रय अच्युतराव सावंत सर आहेत. सरांचं काम आपल्या सर्वांना परिचित आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचं ते नेतृत्व करतात. शिक्षकांचं ते सातत्यानं प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडत आहेत. पंढरपूर तालुक्यातील आंबे त्यांचं गाव आहे. तिथून आमदार होण्यापर्यंतचा प्रवास ते विधान परिषदेवर तालिका सभापती पदापर्यंत सरांनी जे काही पदं भूषवलेली आहेत त्या पदापर्यंत सरांची मजल गेलेली आहे. आपल्याबरोबर आता चर्चा करण्यासाठी आदरणीय आमदार दत्तात्रय सावंत सर आहेत. सर, HPN मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला तुम्हाला हा प्रश्न आहे की 20 वर्ष झालं तुम्ही शिक्षण चळवळीमध्ये कार्यरत आहात, तर या संदर्भात सातत्यानं शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही रस्त्यावर आहात, तुम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून फिरत आहात, तर एकंदरीत ह्या लॉकडाऊनच्या काळात 20 दिवस झालं घरीच आहात, तर एकंदरीत हा अनुभव कसा आहे? नमस्कार, HPN मराठी न्यूजच्या माध्यमातून मला सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याची जी संधी मिळते तिला पहिल्यांदा मी फार महत्त्वाचं मानतो. खात्रीनं आपण जे 1-2-3 वाक्यामध्ये जे सांगितलं ते सारांश आहे, कारण 2000 सालापासून या राज्यामध्ये काही प्रश्न बिकट बनत असताना त्या प्रश्नांच्यावरती मात करण्यासाठी म्हणून मी चळवळ उभा करत होतो आणि त्या चळवळीच्या माध्यमातून लढत असताना 2014 साली महाराष्ट्र राज्य पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मी लढवली पाहिजे असं अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधवांना वाटलं. म्हणून मी पुढे आलो, लढलो, जिंकलो आणि या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये कंटिन्यू दुसरा दिवस मला कधी माझ्या घरी थांबता नाही आलं. मला खात्रीनं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागलं, कारण माझा मतदारसंघ 5 जिल्ह्याचा आहे, 58 तालुक्याचा आहे, सुमारे 6000 वाड्या, वस्ती आणि गावं असणारा हा मतदारसंघ आणि शैक्षणिक युनिट असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं या सर्व भागातील बांधवांना न्याय देण्यासाठी आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी, शिक्षकांच्या जीवनामध्ये समाधान आणण्यासाठी मला काही नक्की करता आलं. परंतु हे जे बजेटचं अधिवेशन झालं आणि ह्या बजेटच्या अधिवेशनाच्या काळामध्येच जगावरती आलेल्या कोरोनाच्या संकटाचा विषय समोर आला आणि अधिवेशनसुद्धा साधारण 7 दिवस अगोदर राज्य सरकारला थांबवावं लागलं आणि लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघामध्ये जा, आपापल्या घराकडे जा आणि त्या ठिकाणची अवस्था ही व्यवस्थित होईल यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संदेश दिले आणि अधिवेशन त्या ठिकाणी थांबलं गेलं. त्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा आपल्या राज्य सरकारचं सर्वांनीच आपण अभिनंदन एवढ्यासाठी केलं पाहिजे की संकट जगावरती आलं होतं, संकट देशामध्ये आलं होतं, पण ते गांभीर्याने घेणं तत्काळ महत्त्वाचं असताना देशामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं ते पहिल्यांदा घेतलं आणि मग सुरुवातीला 144 कलम असेल त्या ठिकाणी त्यांनी केलेली संचारबंदी असेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जो कोरोनाचा रुग्ण सापडतो त्या ठिकाणच्या रुग्णाला ॲडमिट करून त्याच्यावरचे 100% उपचार शासनानं करायचं मनावरती घेऊन ती भूमिका त्या ठिकाणी सुरू केली. परिणामस्वरूप आपणाला पुढं ते देशातलं वाढत असताना माननीय पंतप्रधान मोदीजी यांनीसुद्धा 22 लाच या ठिकाणी एक मोठा निर्णय केला आणि त्या निर्णयाला अनुसरून पुढं 15 दिवस 14 तारखेपर्यंत हे लॉकडाऊन कंटिन्यू राहील अशा पद्धतीनं त्यांनी आदेशच दिला. देश सगळा लॉकडाऊन झाला. 2 तासापूर्वी माननीय मुख्यमंत्री राज्याचे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आता पुन्हा लॉकडाऊन हे किमान 30 एप्रिलपर्यंत राहील अशा पद्धतीनं संदेश दिला आहे. तो एक प्रकारचा त्यांचा तो आदेशच आहे आणि तो कशासाठी आहे याचा जर विचार केला तर मी नक्की सांगेल माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला, नव्हे या राज्यातल्या सगळ्याच बांधवांच्या दृष्टीनं, कारण आपण कुठंतरी नोकरी करत असतो, आपण कुठंतरी उद्योग करत असतो, आपण कुठला तरी व्यवसाय करत असतो आणि घरामध्ये बसणे ही काय आपली प्रणाली असू शकत नसते आणि त्यामुळं आपल्या आपल्या व्यवसायाशी निगडीत आपणाला प्रत्येकालाच जावं लागतं. परंतु ही सक्तीनं एक प्रकारची रेस्ट दिली आहे अशा पद्धतीनं घरी थांबण्याच्या वेळा संपूर्ण भारत देशावरती आल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि आपण सगळेजण आलो. मला काय वाटतं याचं
तर मी सांगेल की पहिलं एक दोन दिवस मला थोडंसं ते अवघड वाटलं, परंतु नंतर प्रत्येक प्रश्न प्रत्येक समस्या ही संधी मानली पाहिजे हे सुद्धा एक तत्वज्ञानाचा भाग आहे, आणि म्हणून त्या संधीचा उपयोग करण्याचं मी ठरवलं. मी माझ्या घराला, मी माझ्या कुटुंबाला नुसता वेळच देत नाही तर कुटुंबाचा सगळ्या वेळ एकत्रित करून त्या ठिकाणी काय पाठीमागच्या कार्यकाळामध्ये भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टी घडणं बरोबर होतं का, वर्तमान काळात सध्या काय घडतं आहे ते बरोबर घडतं आहे का, आणि भविष्याच्या काळाच्या काय आपल्याला योजना करता येतील का, याच्यावरती मी सध्या चर्चा सगळ्यांशी मिळून, आम्ही माझा परिवार तसा मोठा आहे आणि ह्या मोठ्या परिवारामध्ये आम्ही सोशल सगळं नियम पाळून त्या ठिकाणी आम्ही कुटुंबामध्ये सुद्धा भविष्यातल्या काही योजनांचा विचार करतो आहे, आणि त्या योजनेला अनुसरून मी पुढं जो राज्य सरकारनं दिलेला आदेश आहे तो आदेश शिरोधार्थ मानून त्या ठिकाणी सगळ्यांनी तशाच पद्धतीनं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान मी माझ्या विभागातील पहिल्यांदा सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना करेल आणि सर्व जनतेला सुद्धा करेल. कारण हे सगळं कोणासाठी चाललं आहे तर संकट आल्यावरती बाहेर पडावं लागतं असा आदेश असतो, पण संकट आल्यावरती पहिल्यांदा घरामध्ये बसलं पाहिजे अशा पद्धतीनं आपणाला सुचवलं. त्याचं कारण आहे, शास्त्रीयदृष्ट्या काळ बदलला नुसता नाही आहे तर वेळासुद्धा बदलल्या, आणि बदललेल्या वेळेला अनुसरून आपणाला सध्या घरामध्ये राहूनच इतरांचं संरक्षण करता येईल, त्यात आपलंसुद्धा संरक्षण होईल असं मला वाटतं. त्यामुळं मी कार्यकर्ता म्हणून हाच संदेश सगळ्याला देईल की घरामध्ये राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद सर. तर सरांनी सांगितलेलं आहे की मी घरामध्ये राहतोय आणि हे सगळं सोशल नियम जे पाळून आम्ही सर्वजण घरामध्ये राहून ज्या काही भूमिका आहेत त्यांचं सगळ्याचं नियोजन करतोय. मी घरामध्ये राहतोय, त्यांनी सगळ्यांना असा संदेश दिला की तुम्ही सुद्धा घरामध्ये राहा. कॅमेरामॅन कृष्णा कोळी सोबत गणेश गायकवाड, एचपी न्यूज, पंढरपूर.